नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर आजचा ब्लॉग असा आहे, तर प्रिया आलेली आहे किट्टूला सांभाळायला, तर ती आज दिवसभर सांभाळणार। आम्ही पप्पांना आम्ही थोडेसे ऑफिसचे काम करून येतो। मी टिफिन वगैरे पण घेऊन चालली तुम्हाला तिकडे गेलो। ए दिवसभर अभ्यास चालतोय। ये बस झालं, बस तुझे पार्टी असते आता नंतर मग होई असते। होई असते माझे तर काही ठेवलं। हा पेन ऑफिसला एक पेन नाही ठेवला मला दादाने। जेवण बनवते पण काय बनवू काहीच कळत नाही मला आता काय बनवू। लवकर आता पहिला ड्रेस चेंज करते आणि भाकरी भरपूर कढी पण आहे। मम्मी सकाळची पण कढी असत एवढ्या भाकऱ्या। हा भाकरी भाकरी कढी हा कढी पण आहे। थोडेसे भात टाकते आणि काहीतरी मच्छी वगैरे घेऊन येतात। अरे आ तुझ्या डोक्याला तेल लावले रे, इथले आ तुझ्या डोक्याला तेल लाव रे। आ तुझं डोकं दुखतंय पाय, इकडे डोकं दुखतंय आता तुझं। सर ए बी सी बोल काय। हा बी बी बोल। हा बोल ए काढते। आ तू काढून दाखवली बाय। आ तू काढून दाखव जा ये। हा जा काय रे फटाका वाजला असा वाजला। काढलं होतं ना तिनं। काढे बी तू काढ आता। मी नाही काढत। मी काढलं की पुसतो ना तू। मी नाही काढणार। सॉरी बोल पहिले मला। आ तुला सॉरी दाखव। आ तुला सॉरी। आ तू मला मला कशाला। आ तुला सॉरी। आ तुला आ तुला सॉरी। आ तुला सॉरी। सॉरी अशी सॉरी। एक पापा दे। एक पापा दे। आ तुला एक पापा दे। आ तुला पापा दे। चिवतायचं घर। ए दादा दादा आंबा कशी ओरडती। आम्हा अशी ओरडती। कोण अशी ओरडती पण आंबा। आंबा कशाला रडत तशी। घर झाड चिवताई चिवताईचं घर खिडकी दरवाजा पाणी सगळं काढ पाय। घर गिट्टच। आंबा कशी कशी ओरडते। आंबा अशी कशी करते आंबा। अम्मा चला तर मच्छी फ्राय करते पटापट थोडीशी। पप्पाने आणली सुरमई ठेच्याच्या मिरच्या पण आणल्या तुझ्या ठेचा म्हणू मस्त पाहिजे। ठेच्याच्या मिरच्या मला लय ठेचा आवडते। म्हणजे रोज जेवणामध्ये असलं तरी चालतं ठेचा आम्हाला। आता या धुवून ठेवावं लागते। सकाळी ठेचा बनवते का। ठेचा आपल्याला आवडतो। पप्पाला जास्त ठेचा आवडते। तिखट खाणं तेच राण ना। रोजच असते आपल्याकडे ठेचा। त्या मस्त पैकी ठेचा बनवून आणि वांग भरलेलं वांग एवढं मस्त लिंबू पळते पाट्या लवकर लवकर बनवते। किट्टूच चाललं तिकडे हे किट्टूला आई बाबाच लागतात। थोडं थांब सुरमाई ना। आता तू तर मुंबईला गेले अजून आलेले नाही। प्रिया सकाळपासून इकडे आलेली होती आपल्याकडे। तिला एकटीला बोर होत आहे ना। ठीक आहे सकाळपासून जे प्रथम जे ज्या हॉस्पिटलला गेलेले। खूप काटेचे मस्त वांगे भरलेले। पप्पाला जास्त तो वांगे आवडतात। दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशीच वांग भरलेलं असते पण मला भरीत आवडते। मी त्याच्यावर तीनच ठेवले। त्याच्यावर एक टमाटर भाजत वांग ते आपलं काटे काटेचे ना ते लय भारी। मला तेच ठेवायचं। हा तेच तुम्हाला बनवते उद्या भरलेलं। हा मला काय भरीत आवडते। हा भरीत खा ना मग तू। याच पक्षी मोठे आणायचे का। नाही नाही याच पक्षी मोठे मोठे आहे मार्केट मध्ये। मोठे मोठे मार्केट मध्ये सगळंच असते। मार्केट मध्ये काय नसते का। आहे ना मार्केट मध्ये मोठे मोठे पण भारी लागतात। मग असे मिडीयम आणायचे मला भरलेलं दिलं नाही। तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी। मोठी पण मिळतात भरताला आणि अजून त्यात बुंबुल टाकतात।
नहीं नहीं बोंबील टाक लेना इतक टेस्ट लगते बोंबील लसून मिर्ची फ्राई बोंबील वाले बोंबील आवडतात पण सुकलेले बोंबील नहीं नहीं सुकलेले बोंबील पाहिजे मला सुकलेले बोंबील काय नाही आवडत नाही वासनच नाही आवडत आणि हे चुलीवरच आहे ना चुलीवरच भारी जास्त पण हे गॅसवर बनवलं होतं आम्हाला आता चूल नाही मारतात ना आपल्या गावाकडे गेल्यावर चूल बांधताय आम्ही ऑफिसला आलेलो आहेत आणि भरपूर दिवसानंतर आम्ही ऑफिस मध्ये जेवणार कारण की ना आज प्रिया बोलली मी किटूला सांभाळते विशाल पण आहे पप्पा बोलले चल आपण काम करू इकडचे आता काय अर्धा तास जाऊ आपण परत जेवण करू हा ना अर्धा तासात थोडस काम बघू आणि अर्ध्या तासातच जाऊ कारण की किटूला आमची सवय जास्त त्याच्यामुळे जेवण्यामध्ये आणलंय बघा मी पटापट बनवलंय रेसिपी काही घेतली नाही कढी मस्त बनवली तुपाची मला सांगितलं होतं कमेंट करून तर तुपाचा तडका दिलाय मी तुपाचीच फोडणी दिली मी कारण की मला कमेंट करून सांगितलं होतं तुपाची पण ते घ्यायला कॅमेरा पकडायला कोण नव्हतं मोबाईल त्याच्यामुळे रेसिपी काय घेतली नाही मी इकडे आलो ना पप्पा बाहेर आलते ऑफिसला आलते आणि विशाल काय ही कांद्याची पात थोडीशी आणि बिर्याणी कढी एक बाजरीची भाकर आम्हा दोघांना प्रियाला विशालला जेवण सगळं ठेवून आली आणि आता मस्त पैकी जेवतो थोडे काम करतो जातो घरी कारण की किटू एकटा आहे तर आता आमची जेवण वगैरे झालेत भारी जेवण झालं भारी झालं ना मस्त आणि कांदा पण आणलेला आता थोडस इकडे बाहेर बसतो बरं बरं वाटतंय हवाशीर इथला हवाशीर थोडस बरं वाटतं बसायला आणि प्रिया पण बोर होईल ना एकटी मोकळा वेळ भी भेटत नाही ना कारण की भारत रायचं पण ते कलरचं काम चालू आहे कलरचे काम चालू त्याच्यामुळे अरे आई आली वाटत आई आली आई आई आली आई काय करते माझी मम्मा काय करते माझी मम्मा काय करते रडलाय का बरं आई आई थोडं गेली तू बाहेर घेऊन चालू म्हणतो तू गेली तरी बाहेर घेऊन जाऊ तुला बाहेर घेऊन जाऊ हा दादा कुठं घेऊन जाऊ माझ्या शोन्याला हा माझ्या दादाला ना नंतर कॅडबरी आणणार मी माझे बाळ कॅडबरी दात कसे होतात सांगतो दात कसे होतात बाहेर बघा ते टाकून गेले तर बाहेरच चाल बोलते बाहेर घेऊन जाऊ बाहेर जायचंय थोडं मला फ्रेश होते ना नाही फ्रेश होते ना मला मी जाते जाते ना दादा तुला थोडं ऊन उतरू दे दादा दादा इकडे तू रेड कपडे घातले ना इकडे आई सारखे इकडे 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 दादा दाखव जायचं जायचं मी लगेच जाऊ बरं प्लीज लगेच जाऊ थांब मला थोडस फ्रेश होती हा दादा जाते मी घेऊन जाते माझ्या बाईला मी घेऊन जाणार म्हणजे जाणार पहिलं का बाहेरच घेऊन चाल बोलतोय चल गेला बाबा बाबाकडे काय त्याचा बोट नाहीये बोलायला कधी शिकणार डायरेक्ट नाहीये बोल बापरे नाही बोल ना राग एवढा कशाचा येतोय दादा अयो अयो यो यो ड्रेस खराब होईल दादा जावाच लागेल ना खाली घेऊन त्याला थोडस ऊन उतरू द्या आताच नका एवढा उन्हात समजलं का एवढ्या उन्हात नका हा तो नका तो लहान पडतोय त्याला आता तो घालू नका हा तो नको तो नको तो नको सँडलच घाला ते काहीच नाही लागत बाहेरच घेऊन जायचे बाय बाय हम जाचा अप्पा अलो बाबले यांना पण पप्पा द्या यांना पण द्या पा बाय बाय मी उन्हात चाललो बोल बोल मी फिरायला चाललो हा आई मला घेऊन नव्हती गेली ना हा तर मी चाललो बोल